जगात सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या आणि खाण्यासाठी अत्यंत उपयोगी असलेल्या काळ्या तांदळाची कोकणातील दापोलीत शेती करण्यात आली आहे. या तांदळाला औषध कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. या तांदळामुळे कोकणातील भातशेतीचे अर्थकारण बदलून कोकणातील भातशेतीला एक नवा आर्थिक आयाम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील करंजाळी येथील अभिषेक सुर्वे या 26 वर्षीय युवकाने आपल्या शेतात या काळ्या तांदळाची शेती केली आहे. अभिषेक हा करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता. मात्र आता तो आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन दापोलीत आला आहे. अभिषेकने दापोली स्थायिक झाल्यावर आपली वडिलोपार्जित असणारी शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतीत वेगवेगळा प्रयोग करायला सुरुवात केली. अभिषेक हा मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी झाला आहे. यामध्ये त्याला काळ्या तांदळाची माहिती मिळाली. लॉकडाऊनच्या काळात त्याने पत्रव्यवहार करून काळ्या तांदळाच्या बियाणे पुरवठादार व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांनी 350 रुपये किलो दराने काळ्या तांदळाचे बियाणे अभिषेकला कुरिअरद्वारे पाठवले. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे अभिषेकला हे बियाणे मिळायला 3 महिन्यांचा अवधी लागला. यामुळे यातील अर्धे अधिक बियाणे खराब झाले. उरलेले बियाणे अभिषेकने लावले. आज अभिषेकच्या दारात या काळ्या तांदळाची शेती बहरली आहे. काळ्या तांदळाला मोठ्या शहरात तसेच परदेशात मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये हा तांदूळ 400 ते 500 रुपये किलो दराने विकला जातो. फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन साईटवर या तांदळाची विक्री 399 रुपये प्रति किलो दराने सुरू आहे असे अभिषेकने सांगितले. माझं नाव अभिषेक सुरू आहे. माझ्या गावाचं नाव आहे करंजाळी. हे दापोलीमध्ये येतं. आपल्याकडे नेहमीच आपल्याकडे भात शेती होते पण त्याचा मार्केट असा काही नसतो. तर त्या अनुषंगाने आपला नेहमीच माझा एक गेल्या 3 वर्षापासून एक रिसर्च चालू होता की आपल्याकडे काय करता येईल काय करता येईल. तर असंच फिरता फिरता मला एकदा छत्तीसगडमध्ये मी कंपनीच्या कामाडे गेलो होतो. तर मला तिथे असं कळलं की तिथे काळ्या भाताची शेती होती. तर एक उत्सुकता एक माझ्या आतमधली उत्सुकता जागृत झाली तिथे आणि त्या मी तिथे जाऊन जरा चौकशी केली काय असतं काय नाही. तर मला तिथे कळलं की आपल्याकडे काळा भात होतो पण तो आपल्याकडे अजून कोणी केलेला नाहीये. तर एक रिस्क फॅक्टर म्हणून आपण आणि एक प्रयोग म्हणून आपण त्याची शेती केलेली आहे आणि अनुषंगाने त्याचं एक चांगलं म्हणून की आपल्याला एक चांगलं पीक दर्जेदार पीक आपल्याला यावर्षी मिळालेलं आहे. तर यावर्षी पुढे आपण कोकणातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी नक्की या पिकाचा उपयोग होईल. कारण या पिकाला मेडिसिनल यूज म्हणजे औषधी गुणधर्म यामध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे याला दर हा मार्केटचा दर हा खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि या पिकाला मोठमोठ्या देशामध्ये तसेच परदेशामध्ये खूप मोठ्या प्रकारे मागणी आहे. त्यामुळे जर आपण पारंपरिक शेती तर करतो भात शेती हे प्रमुख पीक आहे आपल्या कोकणातलं शेतकऱ्यांचं. तर त्यामध्ये त्याच भात शेतीमध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण काहीतरी करून असं जर काळ्या भाताचे किंवा अजून कुठले जे भाताचे वाहनं आहेत ते जर झालेत तर आपल्याकडचा जो शेतकरी आहे तो आर्थिकदृष्ट्या सबल होईल अशी माझी खूप हे इच्छा करतो. या भाताची जात आहे ती चाकहो नावाची एक भाताची जात आहे आपली. आणि या भाताचा कालावधी हा 150 दिवसाचा कालावधी आहे. टोटली हा 150 दिवसाचा कालावधी पूर्णतः तयार होतो भात. आणि याची हाईट ही नॉर्मल भातापेक्षा जास्त असते. याची हाईट ही जवळपास 5 ते 5.5 फूट. आपण बघतो ते 5 फूट आहे आणि हा जवळजवळ आहे हा 5.5 ते 6 फूट उंचा आहे.